महाराष्ट्र सरकार सनातन संस्थेवर बंदी का घालत नाही असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सरकारने केंद्राला केली होती. मात्र एखादी संघटना किंवा संस्थेवर बंदी घालायची असल्यास त्यासाठी इतर राज्याचा अभिप्राय घ्यावा लागतो. त्या प्रक्रियेमुळे बंदीचा निर्णय राहिला. मात्र विचारवंतांच्या हत्या लक्षात घेऊन भाजप सरकारने या संस्थेवर बंदी का घातली नाही असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. गृह खात्यांनी आम्हाला जी माहिती दिली, जी इनपुट्स दिले, त्या आधारावर सनातन संस्था त्यांच्या सर्व पोटसंस्था ज्या असतील वेगवेगळ्या नावाच्या, या सनातन संस्था परिवाराचा धोका शांतता आणि सुरक्षितता होईल अशा प्रकारचा एक रिपोर्ट आम्हाला अहवाल शासनाकडे आला. त्या सर्व अहवालाचा अभ्यास केल्यानंतर एप्रिल 2011 साली महाराष्ट्र सरकारनं दिल्लीला केंद्र सरकारकडे या सनातन संस्थेवर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट या केंद्र सरकारच्या कायद्याखाली देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव मी पाठवला. त्या प्रस्तावावर उलटसुलट चर्चा, अधिक माहिती वगैरे आम्ही पुरवत होतो. 2013 साली आणखी आम्ही व्यापक अहवाल पाठवला.